रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज या सामाजिक संस्थेला 2021-22 या सालामध्ये 25 वर्ष पूर्ण झाली. या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये या संस्थेनं आत्तापर्यंत अनेक विधायक कामं आणि विविध सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत. दरम्यान यावर्षी देखील 19 जानेवारीला कणेरी मठ इथं श्वान प्रकल्प उभारणी आणि सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये न्यूरो मॉनिटरिंग मशीन आणि मॅमोग्राफी युनिट तसंच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभा केला आहे. या सर्व उपक्रमांचं उद्घाटन अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते कणेरी मठ इथं होत आहे, अशी माहिती सचिन मालू यांनी पत्रकार परिषदेत दिली. कणेरी मठ सिद्धगिरी हॉस्पिटल आणि कणेरी मठ येथे श्वानशाळा प्रकल्प, न्यूरो मॉनिटरिंग आणि मॅमोग्राफी मशीन व वॉटर रिसायकलिंग प्लांट हे आपण तिथे प्रदान करणार आहोत. आपण तिथे शाळा उभी केलेली आहे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजतर्फे. ती 400 श्वानांकरता आहे. त्या श्वानांची देखभाल, फॅमिली प्लॅनिंग, त्याच्यानंतर त्यांचं कायमस्वरूपी जेवण, हे सगळे व्यवस्था आपण तिथे स्वखर्चाने करणार आहोत. ही शाळा उभी करण्यासाठी आपल्याला सर्वसाधारण 90 लाख रुपये खर्च आलेला आहे. काळ सिद्धेश्वर स्वामीजी महाराजांनी आम्हाला ही जागा शाळेसाठी जी लागणार आहे ती मोफत उपलब्ध करून दिली व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे सदस्य चंद्रकांत राठोड यांनी आम्हाला भरीव CSR मदत करून ही शाळा उभारण्यामध्ये मदत केलेली आहे. अख्ख्या भारतात अशी रोटरी क्लबने उभी केलेली ही पहिलीच श्वान शाळा आहे. येथे 400 श्वान आपण मोफत देखरेख करणार आहोत व ठेवणार आहोत. यावेळी पत्रकार परिषदेला दिव्यराज वसा, विक्रांतसिंह कदम, प्रसन्न देशिंगकर, राहुल आर कुलकर्णी, अध्यक्ष ऋषिकेश खोत, सचिव राहुल एस कुलकर्णी आदी उपस्थित होते.